आपण खूप छान असं तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीचं आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट खूपच चविष्ट आणि चवदार होणार आहे. आणि तुरीच्या डाळीचं वरण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे अर्थातच खूपच असं पौष्टिक असतं आणि गरम गरम भाताबरोबर खायला तर एकदम खूपच छान छान लागतं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तुरीची डाळ घेतलेली होती आणि त्याला मी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि त्याला एक शिट्टी देऊन मी छान अशी शिजलेली पण आहे. आता याला आपण थोडस असं बारीक करून घ्यायचं आणि बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि सर्व असं बारीक करून व्यवस्थित घ्यायचं. तर बघू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. छान असं पळीच्या साहाय्याने असं रेंगसून घ्यायचं. हे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकणार आहोत. थोडस तेल टाकायचं आणि तेल गरम होऊन द्यायचं. आता त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी देणार आहोत आणि हे थोडासा लसूण घेतलेला आहे म्हणजे 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते अशा बारीक कट करून व्यवस्थित घेतलेले आहेत. ते पण तेलामध्ये टाकायचं आणि हे कडी पत्ता घेतलेला आहे ते पण टाकायचा. हे थोडस असं हलवून घ्यायचं आणि लसूण थोडासा लालसर होईपर्यंत त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. हे लसर असा छान असं लालसर झालेला आहे तर त्यामध्ये मी अर्ध टमाटर घेतलेलं आहे बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची. मी ते पण तेलामध्ये छान असं टमाटर परतून घ्यायचं. कसं आहे मित्रांनो, तुरीच्या डाळीचं वरण म्हणजे ना एकदम मस्त असं चवीला लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मस्त घट्ट राहतं नाही का ते आणि खायला पण खूप चव येते. हा आणि आता मस्त आपण अशी फोडणी दिली त्यामुळे आपल्या लहान मुलांना पण ते तुरीचं वरण भाता संघ किंवा चपाती संघ असं पण आपण करून देतो खाण्यासाठी. खूप छान लागतं आणि डाळीचे फायदे तर आपल्या सगळ्यांना माहितीच असतात खूप असे असतात. आता व्यवस्थित आपण काय केलेलं आहे ना छान असं त्यामध्ये परतून घ्यायचं म्हणजे थोडंसं बारीक होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं तेलामध्ये. तर आपलं टमाटे छान असं बारीक झालेलं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये जरा तिखट जरी करायचं असलं ना तरी हिंग मिरची पण शिरून अशी बारीक टाकू शकतो आणि हिंग पण आपण वापरू शकतो. आता यामध्ये आपण हे डाळ आहे ना तुरीची ती टाकणार आहोत. ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे पाण्याचा वापर करताना ना आपल्या सोयीनुसार करायचा. आपल्याला जर पातळ पाणी असतं तर जास्त पाणी टाकायचं आणि घट्ट जर पाणी असतं तर कमीच वापरायचं आणि गॅस थोडासा मध्यम ठेवायचा. बघू शकता मस्त असा वास सुटलेला आहे आपल्या तुरीच्या वरणाचा. आता छान असं आपलं परतून झालेलं आहे. तर बघू शकता किती छान पण असं वास पण मस्त आलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत. आपल्याला जेवढं पाहिजे असेल तेवढं पाणी ओतून घ्यायचं. मी अर्धाच तांबे पाणी ओतलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि जरासं मध्यम गॅस करायचा आणि छान याला उकळी फुटवून घ्यायची. तर मस्त असं आपल्या याला वरणाला वरण उकळी फुटलेली पण आहे. आता हे बघा किती छान असं झालेलं पण आहे आणि महत्वाची गोष्ट कसं खूपच असं टेस्टी झालेलं आहे आणि चवीला पण खूपच छान आहे. घरी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप सोप्या पद्धतीचं आहे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपलं तूर डाळीचं वरण तयार झालेलं आहे. खूपच तुम्ही नक्की ट्राय करा. खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सर्वांच्या आवडीची अशी रेसिपी. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये. धन्यवाद धन्यवाद.